आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र नको ना त्रास करून घेऊस. आता बऱ्याचदा गोष्टी नाही होत आपल्या मनासारख्या, पण ठीक आहे, काहीतरी चांगलं नक्की घडेल. बर चल घरी जाऊयात, खूप उशीर झालाय, सगळे काळजी करतील. तुझ्या घरी मी नाही येणार. असं नको करूस यार, मला नाहीच आहे तुझा. सगळे काळजी करत असतील रे, त्यांचा तरी विचार कर. अरे नंदाईला माहिती नाही आपण कुठे आहोत, किती पॅनिक होईल ती. आणि तुला काय वाटतं, गौरीजी तुझी काळजी करत नसतील? तू अजून घरी आला नाहीयेस हे बघून त्या किती अस्वस्थ होतील, स्वतःलाच त्रास करून घेतील. कळतं ना तुला? तू जरा शांत बसशील का? आणि तू जा इथून. आणि काय सांगू सगळ्यांना, नंदेला काय सांगू, कुठे गेला रुद्र? मला नाही माहिती तुला काय सांगायचं ते सांग, पण मी घरी नाही येणार. ठीक आहे, असंच बसूयात रात्रभर, पण काही झालं तरी मी तुला एकट्याला सोडून जाणार नाहीये. तुला घरी जायचं नाहीये ना? ठीक आहे, मलाही जायचं नाहीये. कुठे गेले असतील रुद्र सर, अजून कसे आले नाहीत? धोक्यात राग तर घालून घेतला नसेल ना रुद्र सर? प्लीज मला समजून घ्या, असं नका बरं वागू. ते घरीच आले नाहीत तर? काय नशीब आपलं, आमची भाची गवळी करोडो रुपये करून बसली. आम्ही भिका मागतोय, मी तिचा मामा भीक मागतोय. तुम्हाला सांगतो, तिला लहानपणापासून पोचली, मोठी केली तिला, मग त्याचा मला काही मिळायला नको का? ती एवढीशी एवढीशी होती, मी वाढवली म्हणून मला तिचे पैसे मिळायला पाहिजे. तिचं जे काही येते माझं येते. हॅलो का नाही गौरीच जे आहे ते सगळं माझं आहे, कळलं काय? हा ते गौरीच आहे ना, ते सगळं माझं आहे. हे बेवड्याचं नाही धक्का, तू धक्का. हा सो बोल. हॅलो सुमित, एक काम होत. कोणतं काम? थोडं
टफ आहे बट आय नो तुला जमेल बरोबर. ब्लॅक मनी व्हाईट करायचं आहे पण अमाऊंट जरा मोठी आहे. किती? 2 crores. आय नो इट्स अ बिग अमाऊंट बट यू कॅन मॅनेज इट राईट. येस मी करेन पण माझी एक कंडिशन आहे. कोणती? ओके देन डन देन डील. येस डील. घाबरू नको मी. मला सांग तुला गौरीच्या नावावर ठेवलेले पैसे आहेत का? करोडो रुपये आहेत. करोडो? करोडो हो पाहिजे. हा पाहिजे ना. पाहिजे पाहिजे. जा कुठे आहेत? कुठे ठेवलेत? पिशवी आणू का? पिशवी द्या ना. लवकर देणार. नक्की देणार. गौरीचे करोडो रुपये आता तुलाच मिळणार. आता तुम्ही नाही फक्त पैसा बोलणार आणि तुम्हा सगळ्यांची वाट लावणार. कुठे गेले असतील रुद्र सर? किती उशीर झालाय. नंदाई पण काळजीत असते. असं नका ना वागू रुद्र सर. करून बघू का फोन? नाही नाही मी फोन करणं बरोबर नाही. घरातले उगाच नको ते अर्थ काढतील. नकोच ते. देवा रुद्र सरांना सुखरूप घरी घेऊन ये. काय ग कुठे उलटला तुझा मामा? काय मामा नाही आहे का घरी? म्हणजे हिला माहितीच नाही मामा घरी आलाय की नाही आलाय. मला वाटलं त्याचीच वाट बघत उभी आहे इथे. रोज मेलीने मीच किती काळजी करायची कुणास ठाऊ. माझंच मेलीचं नशीब फुटकं जो असा दरिद्री आणि दारुडा नवरा मिळालाय मला. रोज मीच काळजी करायची. मामी काळजी करू नको येईल तू घरी. हो तू जशी काय ओळखतच नाही तुझ्या मामाला. कुठे पिऊन पडला असेल ना समजायचं पण नाही. लाव फोन लाव त्याला. अगं नुसती बघत काय उभी राहिली आहेस? लाव ना फोन. फोन करून विचार कुठल्या गटारात पिऊन पडलाय ते. त्यांच्याशी लग्न करताना ना माझी अक्कल कुठे गहाण ठेवली होती कुणास ठाऊ. ए अगं लाव ना फोन. आला आला. काय आला? फोन फोन आला. अरे भाचीचा फोन आलाय. अरे अरे कट काय केला? आजीला कसं सांगू मी ते? पैसे हवे असतील तर मी सांगेन तसंच करायचं. कळलं का?
अरे बोल ना. शट अप. काय शट अप? एकदा बोलतो बोलायचं, एकदा बोलतो नाही बोलायचं. तूच ठराव काय कसा करणार. मी दोन पैशांबद्दल कोणाला काही बोलायचं नाही, कळलं का? हो गप आता. अगं फोन कट करतोय म्हणजे येतच असेल तो. रोजची कटकट झाली या माणसाची. या माणसाची ना दारू कशी सोडवू तेच मला कळत नाही. नाही एखाद दिवशी ना यांच्या दारूच्या बाटलीत कारल्याचा रस ओतते मी. येऊ दे, बघतेच मी आता ह्या माणसाला. कुठे आहेत पैसे? मला सांगा किती किलोचा पोता लागेल करोडो रुपये ठेवायला. मी घेऊन येतो. सांगतो सगळं सांगतो. आज सगळा हिशोब होणार. तू फक्त चल. सगळं मनासारखं झालं की मी पीसफुली राहू शकेन. सगळे बेकर समलेत घरात, एकेकाला बाहेरच काढते आता. चुपचाप ते पैसे घे आणि दे घेतो. नंतर हातातून जातील कळ. मी येतो. पैसा तिचे तुला माझ्याकडून एक नोट ऐश कर. चोरती उठली. आता आपला पैसा आपल्याकडे. काय झालं? अरे चोर किल्ले आपल्या घरात ऊट पटकन.
तुम्ही आपल्या घरात ऊट पटकन तुमची लायकी तरी आहे का एवढे पैसे बघण्याची? अरे तू चोरले तर आम्ही कसे बघणार? एक तर माझे भाचीचे पैसे चोरतात, वरतून त्याला घरकामाला लावतात. थोडा मेरा जेवा. तुमच्या गौरीकडे कुठून आले एवढे पैसे? नॉनसेन्स, हे माझ्या हजबंडचे पैसे. पैसे मिळाले आपले, मिळाले पैसे. कसले पैसे? मोजता तर येतात का तुला पैसे? स्वप्नात 1000 रुपये सुद्धा बघायची लायकी नाहीये तुझी. माझे पैसे म्हणतो. श्वेता, तुमच्या रूम मध्ये पण चेक कर, याने काही चोरलंय का? नाही अग. स्वतः पैसे चोरते आणि मला तो म्हणते तुझ्या. आवड तुझ्या बायकोला, मला चोर म्हणते. हे, हाऊ डेअर यू, माइंड युअर लँग्वेज. भाषा बघा याची, चीप लोक. रोहित, अरे तू काही बोलणार आहेस की नाही? का तू पण असं स्टॅच्यू सारखा उभा राहणार आहेस? एक एक मिनिट, हे पैसे गौरीचे आहेत असं तुम्हाला का वाटते? वाटत नाहीये, माहिती आहे मला. बर, मग हे तुमचेच पैसे आहेत, मग तुम्ही असे लपून का घेत होता? कोणी सांगितलं तुम्हाला? अजून कोण सांगणार? युजलेस मेड. करेक्ट, तिनंच सांगितलं असणार. आज काय तो निकाल लावलाच पाहिजे त्या मेडचा. रुद्रने खूप डोक्यावर चढवून ठेवले ना भिकारड्या लोकांना. आज नाही यांना यांची लायकी दाखवली तर नाव सुमित पैठणकर सांगणार नाही. चल चल चल, तुला तुझी लायकी दाखवतो. चल चल. प्लीज फोन उचला, प्लीज फोन उचला रुद्र भाऊजी, नाहीतरी ते तमाशा होईल. आपण ज्या नंबर वर कॉल करीत आहात तो नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. रुद्र भाऊजींचा फोन का लागत नाहीये? आता काही खरं नाही, मलाच काहीतरी करायला हवं. सुमित, अरे काय करतोयस तू? हे बाबा, तुम्ही मध्ये पडू नका प्लीज. मध्ये पडू नका म्हणजे काय चाललंय तुझं? कळेल का मला जरा? सफाई करतो. अरे काय बोलतोयस तू? हे घरात गोळा झालेली घाण दिसत नाही का तुम्हाला? यांना वेळीच चाप नाही केलं ना तर हे तुम्ही
मला सांग नेमकं झालंय काय? राजन पा हा आमच्या रूम मधून पैसे चोरत होता, प्लस ते त्याच आहे असं म्हणत होता. आमचे पैसे तो यांनी माझं काही ऐकलं नाही आणि मला मारायला सुरुवात केली. हो मला मारू नका, मी तुमच्या पाया पडतो, मारू नका. एक मिनिट एक मिनिट. बघा तुम्ही पाया वगैरे पडू नका प्लीज. हे माझ्या गौरीचे पैसे आहे तो. रोहित अरे कसले पैसे, काय झालंय नक्की? आई मी बिझनेस साठी काही कॅश आणून ठेवली होती घरात, तर यांचं असं म्हणणं की यांचे पैसे. आई ते माझे पैसे आहेत. आता बसला का विश्वास? बाबा हे आपल्याच घरात राहून आपल्याच तुकड्यांवर जगून आपल्यालाच फसवतायत. यांच्या तर तुम्ही